नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वी प्रवेशा संदर्भाने घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे चालू आहे। 21 जुलैच्या अगोदर जी मंडळाने आपल्याला एक लिंक दिलेली होती ती तात्पुरत्या स्वरूपात बंद झाली होती आणि त्यानंतर जी आत्ता 26 जुलैपासून ते 2 ऑगस्टपर्यंत जी नवी लिंक दिलेली आहे तर ती लिंक भरण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही मुलांना अडचणी येत आहेत। तर पहा की प्रत्यक्षामध्ये ऑनलाइन पद्धतीनं जो सेट परीक्षेचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे तो कशा पद्धतीनं भरायचा आहे हे पाहूयामध्ये आपण। तर सर्वप्रथम गुगलवर सर्च करा। गुगलवर सर्च केल्यानंतर अशा पद्धतीची या ठिकाणी एक लिंक आहे, ती लिंक सर्च बॉक्समध्ये टाईप करा, http://set11admission.org.in आणि ही लिंक त्यामध्ये टाईप केल्यानंतर या ठिकाणी माझा मोबाईल डाटा बंद असल्याकारणाने ओपन झालेली नाही। तर पहा अशा पद्धतीनं मोबाईल डाटा चालू केला आहे। सर्च बॉक्समध्ये टाईप करा। सर्च बॉक्समध्ये टाईप केल्यानंतर तुमच्या समोर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अशा पद्धतीचं एक नवीन ॲप्लिकेशन ओपन होणार आहे। त्या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आहे, म्हणजे जर तुम्ही या अगोदर रजिस्ट्रेशन केलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी या न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे। आणि या न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर इथं काही प्रश्न तुम्हाला विचारला आहे। सर्वप्रथम तुम्हाला एक्झामिनेशन बोर्ड हा सिलेक्ट करायचा आहे। पहा एक्झामिनेशन बोर्ड हा सिलेक्ट केल्यानंतर जे विद्यार्थी स्टेट बोर्डचे असतील त्यांनी स्टेट बोर्ड सिलेक्ट करा, जे विद्यार्थी CBSEचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी CBSE बोर्ड सिलेक्ट करा, ICSE IGSE अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा असणारा बोर्ड सिलेक्ट करू शकता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कर्सरनी या ठिकाणी ड्रॅग करा आणि खाली जा। खाली गेल्यानंतर एक सीट नंबर आहे, म्हणजे या रकान्यामध्ये तुमचा असणारा इयत्ता 10वीच्या परीक्षेचा सीट नंबर तुम्हाला इथं टाईप करायचा आहे। जे काही असेल K090 जो असेल तो सीट नंबर टाईप करा। त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे की तुम्ही कोणत्या वर्षी परीक्षेला बसलेला आहात। जर विद्यार्थी फ्रेश असतील त्यांनी 2021 टाका, जे विद्यार्थी बॅकसाईडचे असतील त्यांनी 2020 टाका 19 टाका जे काही असेल ते। आणि त्यानंतर तुमच्या आईचे नाव या रकान्यामध्ये टाईप करा। आईचे नाव टाईप सीट नंबर टाईप केल्यानंतर आईचे नाव आणि त्यानंतर प्रोसीड बटणावर क्लिक करा। आणि प्रोसीड बटणावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचं तुमच्या समोर तुमचा ॲप्लिकेशन सिरियल नंबर येणार आहे, म्हणजे युअर प्रोसीड किंवा प्रोफाईल हॅज बीन क्रिएटेड सक्सेसफुली युअर ॲप्लिकेशन सिरियल नंबर 11th, म्हणजे हा असणार आहे तुमचा ॲप्लिकेशन नंबर। कीप राईट डाऊन द फ्युचर रेफरन्स, प्लीज कम्प्लीट फर्दर ॲप्लिकेशन प्रोसेस अँड सबमिट। म्हणजे या ठिकाणी असं सांगितलं आहे की आता तुमचं ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन केलं आहे परंतु पुढची प्रोसेस तुम्ही कम्प्लीट करा आणि या ओके बटणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके बटणावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढची स्टेप पहा। अशा पद्धतीनं तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दाखवले जातील, ते इन्स्ट्रक्शन सर्वांनी काय करायचे वाचून घ्यायचे आहेत। सर्व इन्स्ट्रक्शन्स वाचल्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसणार आहे, पहा आय हॅव रीड ऑल अबाव इन्स्ट्रक्शन, आणि यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी राईट बटन दिसणार आहे आणि पुन्हा प्रोसीड या बटणावर क्लिक करायचं आहे। आणि प्रोसीड बटणावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही जे काही बोर्डाच्या परीक्षेमध्ये माहिती भरलेली असेल ती संपूर्ण माहिती तुमचा पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होणार आहे। परंतु या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये जो काही महत्त्वाच्या गोष्टी नोंदवायच्या आहेत त्याच तुम्हाला सांगणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही कम्प्लीट तुमचा ॲड्रेस, तुमचा मोबाईल नंबर
हे सर्व अगोदरच फीड केले असल्यामुळे अगोदरच येणार आहे, परंतु या ठिकाणी मी एडिट केलेला आहे. एका विद्यार्थ्याचा हा फॉर्म मी भरला असल्याकारणाने त्यानंतर तुम्हाला या फॉर्ममध्ये सर्वात महत्त्वाची माहिती भरायची, ती म्हणजे तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजे सिलेक्ट मीडियम ऑफ इन्स्टिट्यूट फॉर एक्झामिनेशन डिटेल, म्हणजे तुम्हाला परीक्षा ही कोणत्या माध्यमातून द्यायची आहे, त्या असणाऱ्या परीक्षेचं माध्यम. आता मी ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी मराठी माध्यम आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तुमच्यासमोर एक्झामिनेशन सेंटर डिस्ट्रिक्ट, म्हणजे तुम्ही जे सेंटर निवडणार आहात त्या सेंटरचा असणारा जिल्हा कोणता आहे. आता तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये परीक्षा देणार आहात त्या पद्धतीनं तुम्ही त्यानुसार तुमचा जिल्हा निवडू शकतात. या ठिकाणी मी बीड जिल्ह्यातील असं आहे, जो कॅन्डिडेट ही परीक्षा देणार आहे तो बीड जिल्ह्यातले असणार करणारे, मी बीड हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे पहा खाली एक्झामिनेशन सेंटर तालुका किंवा वॉर्ड. आता ज्या आपल्याला एक्झामिनेशन ज्या ठिकाणी द्यायची आहे, तालुक्याच्या ठिकाणी ज्या द्यायची आहे त्या तालुका तुम्हाला सिलेक्ट, आता बीड जिल्ह्यामध्ये असणारे 11 तालुके आहेत तर त्या 11 तालुक्याची नावं येणार आहेत, आणि ज्या तालुक्यामध्ये आपल्याला परीक्षा द्यायची आहे ते तालुका तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता, म्हणजे तुमच्या जिल्ह्यातील असणारा एखाद्या तालुका तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर आत्ता पहा या ठिकाणी मी बीड जिल्ह्यामधील असणारा केज तालुका सिलेक्ट केलेला आहे. आणि पुढचं एक ऑप्शन आहे सेव्ह अँड नेक्स्ट. हे सर्व पूर्ण डिटेल भरून झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की पूर्ण हा फॉर्म जो आहे सेव्ह करायचा आहे आणि नेक्स्ट म्हणायचं आहे, म्हणजे पूर्ण माहिती, म्हणजे मेन तीनच गोष्टी आहेत, एक तुमचा फोन नंबर, दुसरा तुमचा ईमेल आय डी, तुमचं मीडियम, तुमचा जिल्हा आणि तुमचा असणारा तालुका, एवढ्या गोष्टी तुम्हाला फीड करायच्या आहेत. आणि या भरल्यानंतर सेव्ह करा, नेक्स्ट करा, त्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही भरलेला ॲप्लिकेशन फॉर्म हा तुमच्यासमोर दिसणार आहे. ॲप्लिकेशन फॉर कॉमन एंट्रन्स टेस्ट 11th स्टँडर्ड, आणि हा ॲप्लिकेशन फॉर्म त्यानंतर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे किंवा या ठिकाणी त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.